अकोट तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत। प्रकल्पाच्या भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला नाही। अशातच शेतकऱ्यांच्या हिताचे न्याय मिळवून देण्याकरिता अनेक गावात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली। अनेक शाखा फलक लावण्यात आले। यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोट तालुक्यामध्ये येत असलेल्या शहापूर प्रकल्पाने पावसात शेतकऱ्यांची शेती गेली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता अनेक गावात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना विदर्भ प्रदेश शाखेची स्थापना करण्यात आली। गावातील मुख्य बस स्टँडवर शाखेचे फलक लावून पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सर्वप्रथम ग्रामपंचायत भवनात सरपंच प्रवीण शिंगाडे यांचे शेतकऱ्यांनी व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। ग्रामपंचायत भवनासमोरील गावाच्या मुख्य स्टँडवर नामफलक शाखेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोज चव्हाण, सरपंच प्रवीण शिंगाडे, उपसरपंच संजय खलोकार आदी उपस्थित होते। श्रीफळ फोडून फुल पुष्पहार वाहून नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। वडाळी देशमुख या गावचं विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचं नामफलकाचं अनावरण झालेलं आहे। संघर्ष हा शब्द महत्त्वाचा आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांच्या शेत्या ते उदरनिर्वाहाचं एकमेव साधन होतं त्या सरकारनं अत्यंत कवडीमोल दरानं कायदा अस्तित्वात असताना सरळ खरेद्या करून घेतल्या आणि ते करत असताना कोर्टात जाण्याचे संवैधानिक अधिकार हिरावून घेतले। असं असताना शेतकरी शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा सामान्य जनतेच्या संदर्भात सरकारची मायबापाची भूमिका असायला पाहिजे। ती मायबापाची मायबापाची भूमिका अदा न करता सरकारनं सावकाराची भूमिका अदा केली आणि या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर जो देशाचा नाही विश्वाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय केला। न भूतो न भविष्यती असा अन्याय केला कारण त्या शेतकऱ्याचं भविष्य अतिशय अंधारमय झालेला आहे। तो देश घडीला लागला आणि मग या शेतकऱ्यांसाठी आम्हाला जो आम्ही जो संघर्ष उभा केला आहे तो संघर्ष खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहे आणि तो संघर्ष अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे। त्या संदर्भातलंच आत्तापर्यंत ज्या शासन स्तरावर ज्या बैठकी झाल्या त्या बैठकी सकारात्मक झाल्या। आत्तासुद्धा 2 तारखेला बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये। ती बैठक अतिशय सकारात्मक झाली आणि न्यायाच्या अपेक्षा आमच्या वाढल्या आणि त्या अनुषंगानं आम्ही न्याय मिळवून घेणार। माझं नाव सुनील घटाळे आहे। मी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा संघटक आहे। आज वडाळी देशमुख या गावामध्ये शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आलो। शाखेच्या उद्घाटन केलं, बोर्डाचं अनावरण केलं। या निमित्तानं एक मेसेज या गावातील व प्रकल्प सर्व संपूर्ण प्रकल्पग्रस्तांना असं देऊ शकतो की विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना सातत्याने प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी कायम संघर्षामध्ये राहिलेली आहे आणि आज रोजीसुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत। शासन आणि शासनाचं जे धोरण आहे ते प्रकल्पग्रस्तांच्या विरोधातलं असल्यामुळे आत्तापर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळू शकलेला नाही। परंतु सर्व प्रकल्पग्रस्तांना संघटित करून न्याय मिळवून घेण्याची भूमिका विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेची आहे आणि आम्हाला अपेक्षा अशा आहे की या प्रकल्पग्रस्तांच्या संघटित शक्तीच्या भरोशावर ताकदीच्या भरोशावर निश्चितच हे सरकार आम्हाला न्याय देतील ही अपेक्षा आहे आणि म्हणून या अपेक्षेने गावागावातील सर्व प्रकल्पग्रस्तांना संघटित करून एक मोठी शक्ती संघटित ताकद निर्माण करणे व शासन दरबारी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे व सोडवणुकीसाठी संघर्षाची भूमिका घेणे हीच भूमिका घेऊन आम्ही विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना काम करत आहे। धन्यवाद। कार्यक्रमाला दीपक खलोकार, जिल्हाध्यक्ष शरद खलोकार, राजेंद्र देठे, नंदकिशोर हाडोळे, आशिष बारबदे, मोजित पटेल, देवेंद्र हुसे, गजानन देठे, पांडुरंग मोहकार, निलेश काळे, जगत वाहुआग, महादेव काळे, लक्ष्मण फुकट, अक्षय अंबाडकर, पनस सावरा आदी परिसरामधील शेतकरी उपस्थित होते।